विद्यासागर नगर येथील जडाबाई इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पालखीचं आयोजन करण्यात आलं. सुखसागर नगर येथील जडाबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने मुलांना पालखीचं महत्त्व कळावं, त्याचबरोबर येथील चिमुरड्यांनी पायी दिंडी करत तेथील परिसरातील लोकांना लेख वाचवा, पाणी वाचवा, स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात जनजागृती केली. त्याचबरोबर लहान मुलांना आतापासूनच भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी, सणांचं महत्त्व कळावं याकरिता या दिंडीचं आयोजन करण्यात आल्याचं मुख्याध्यापिका नंदा शिंदे यांनी जनवार्ताशी संवाद साधताना सांगितलं. नमस्कार, नंदा भोसले, जडबाई इंग्लिश स्कूल सुखसागर नगरचे प्रिन्सिपल मुख्याध्यापिका. आज आम्ही शाळेमध्ये पालखी सोहळा साजरा केला. पालखी सोहळा साजरा करण्यामागे दोन उद्दिष्ट. आमची शाळा इंग्लिश मीडियम, त्या मुलांना मराठी शाळा, मराठी संस्कृती, मराठी परंपरा या सगळ्यांची माहिती व्हावी, ओळख व्हावी याकरता आपण पालखी शाळेमध्ये अरेंज करतो. त्या संदर्भात म्हणजे मुलांना महाराष्ट्राची ओळख देणे, महाराष्ट्राची परंपरा काय आहे, संस्कृती काय आहे, ही पालखीतून मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पालखी सोहळा याकरिता, ही पालखी, ही जी पालखी आहे ही आज जगभरात प्रसिद्ध आहे. देशातले विदेशातले लोक पालखी सोहळ्यासाठी काय येतात हे मुलांना पटवून देण्यासाठी पालखी सोहळा अरेंज करण्यात आला. या पालखी सोहळा अरेंज केल्यानंतर त्याचा उद्दिष्ट दोन आहे. एक तर मुलांना परंपरा समजून दिली, दुसरी या पालखी सोहळ्याच्या मार्फत या एरियातली लोकांपर्यंत की आपले जे काही संदेश आहेत ते पोचवायचे, जागरूकतेचे संदेश पोचवायचे. जसे पाणी वाचवा, मुलींना शिकवा, मुलींना जगू द्या, म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, हे सगळे जे काही संदेश आहेत ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही पालखी सोहळा अरेंज केला होता. आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंद 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 आन